आय एम एस ग्रुप ऑफ स्कूलने मद्यधुंद चालकाच्या ताब्यात चिमुकल्यांची जबाबदारी सोपवल्याची धक्कादायक घटना उलवे परिसरात घडली आहे मंगळवारी मद्यधुंद चालकाने चिमुकल्यांनी भरलेली ही बस उभ्या असलेल्या रिक्षाला ठोकली यावेळी चालकाची अवस्था ही उभे राहण्याची देखील नव्हती त्यामुळे स्कूलने अशा बेजबाबदार चालकावर मुलांची जबाबदारी कशी सोपवली असा प्रश्न निर्माण झाला असून मुलांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे उलवेतील आय एम एस ग्रुप ग्रुप ऑफ स्कूलच्या बसने मंगळवारी एका उभ्या असलेल्या रिक्षाला ठोकली त्यावेळी बसमध्ये हे विद्यार्थी उपस्थित होते सुदैवाने या घटनेमध्ये कोणताही अनुचित प्रकार घडला नाही या बसचा चालक दारू पिऊन फुल तर्राट होता तसेच त्याने दारूच्या नशेत तो लहान मुलांना घेऊन चालला असून त्याच्या या बेजबाबदारपणामुळे हा अपघात घडला मात्र अशा बेवड्या चालकाच्या हातात लहान मुलांनी भरलेली स्कूल बस प्रशासनाने कशी दिली हा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे दरम्यान स्कूलने विद्यार्थ्यांच्या सुरक्षेच्या बाबतीत हलगर्जीपणामुळे पालकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे पनवेल आणि नवी मुंबईच्या ताज्या घडामोडींसाठी मल्हार टीव्ही न्यूज सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबून राहा अपडेट